पारनेर तालुक्यातील मांडवे खुर्द येथील गेली अनेक वर्ष प्रलंबित असलेला औटी वस्ती ते पठार रस्ता सुधारणा कामासाठी 5 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून रस्त्याचे काम जिल्हा परिषदे बांधकाम व कृषी समिती सभापती काशीनाथ दातेसर यांच्या शुभ हस्ते सुरू झाले. यावेळी बोलताना सभापती दातेसर म्हणाले, हा रस्ता खडकवाडी परिसरामध्ये येत असल्याने औटी वस्तीतील लोकांना जाण्या येण्यासाठी फार गैरसोयीचा होता. येथील लोकांना पठारावरील शेतजमीन करण्यासाठी खडकवाडीवरून पठारावर यावे लागत होते. आता हे 5 ते 7 किलोमीटर कमी होणार आहे. यावेळी सरपंच सोमनाथ आहेर, उपसरपंच रेश्मा गागरे, ग्रामपंचायत सदस्य गौतम बागुल, रावसाहेब पाटील गागरे, श्रीरंग पाटील, भाऊसाहेब मॅनेजर बाळासाहेब औटी, सुनील गागरे, नामदेव गागरे, तुकाराम बागुल, सुरेश औटी, भास्कर औटी, कृष्णा औटी, भाऊसाहेब दामू गागरे, सीताराम औटी, ज्ञानदेव औटी इत्यादी मान्यवर यावेळी उपस्थित होते. यावेळी बोलताना येथील ग्रामस्थांनी काय प्रतिक्रिया दिल्यात पाहूयात. या बातमीची काही दृश्य पाठवली आहेत आमचे मुख्य संपादक दत्ता गाडगे यांनी, पाहूयात. बाबाजी पंडिरेण्यात औटी आमचे या खडकवाडीच्या पठारावर जवळजवळ 7-8 जणांना मिळून जवळजवळ 50 एकराचे क्षेत्र आहे आणि रस्ता नसल्या कारणास्तव ती आतापर्यंत प्रलंबित होतं. परंतु सरांबरोबर चर्चा केली, सरांनी शब्द दिला आणि त्याची आज पूर्तता झाली, त्याचा रस्ता झाला असं म्हणायला हरकत नाही आता. कारण आम्हाला यापूर्वी जायचं म्हणलं तर इथून आम्ही राहतो कुठं, मांडवा आणि खडकवाडीच्या शिवेवर, आणि इथून खडकवाडीला जायचं, खडकवाडीच्या पाण्याच्या टाकीपासून पुन्हा 5 किलोमीटर इकडे यायचं. त्याच्यामुळं आम्ही त्या जमिनी न त्या तशाच पडल्या होत्या. परंतु आज सरांच्या माध्यमातून त्या जमिनी वळती होतील अशी एक अपेक्षा आहे आम्हाला. माय भूमी न्यूज, आवाज जनमनाचा, या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.